अर्चना सोनावणे. एस एम आर के बी के एक महिला महाविद्यालयाच्या आर्ट अँड पेंटिंग विभागाच्या तर्फे ॲज अ एच ओ डी आणि आजचा जो नॅशनल वेबिनार आहे त्याची कन्व्हेनर म्हणून आपण सर्वांचे इथे स्वागत करते आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचं हे कॉलेज याला फार जुनी परंपरा आहे. 104व्या वर्षामध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीने पदार्पण केले आहे आणि आजचा आमचा हा 16वा रंगस्पर्श चित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आम्ही यापूर्वीच त्याचे उद्घाटन झाले तो प्रदर्शित केला आहे. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत या प्रदर्शनाच्या अंतर्गत आम्ही आजचा हा नॅशनल वेबिनार आयोजित केलेला आहे. आजच्या या वेबिनारचा विषय आहे हाऊ टू प्रेझेंट युअर आर्ट बियॉन्ड अकॅडमिसिझम. आज तुमच्यासोबत हे इथे त्यानिमित्ताने शेअर करायला आवडेल की यू जी सीच्या अंडर जो कला अभ्यासक्रम राबवला जातो त्यामध्ये जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जो सिलॅबस बनवला जातो त्यामध्ये कलेच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं मानलं जातं, कौशल्य आत्मसात करणं हे महत्त्वाचं मानलं जातं आणि त्याचबरोबर त्यांनी एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून बाहेर जाऊन स्वतःची आयडेंटिटी बनवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं गेलेलं आहे. आणि याकरता दृक कलेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी नेमकं काय केलं पाहिजे या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन देण्याकरता हा विषय आजचा आपण ठरवलेला आहे, घेतलेला आहे. या विषयाकरता जगविख्यात चित्रकार आपल्या नाशिकचे श्रीयुत प्रफुल्ल सावंत सर यांनी आज आम्हाला त्यांचा मूल्यवान वेळ दिला आहे. मी सरांचे मनापासून संस्थेच्या वतीने, विभागाच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते आहे. नाशिकच्या प्रादेशिक शैलीला स्वतःच्या संशोधनातून, अभ्यासातून आणि रियाजातून कॅनव्हास आणण्याचे मौल्यवान काम आज केल्यामुळे सरांबद्दल प्रेम आदर सर्वांना वाटतो आहे. आज आपण जे सगळंजण इथे जॉईन झाला आहात इथे असं कुणीही नाही की जे सरांना ओळखत नाही. प्रत्येकाच्या मनात सरांबद्दल एक आपलेपणा आहे आणि त्याचे कारणच मुळात हे आहे की सातत्याने काम करून, प्रचंड कष्ट करून आज सरांनी स्वतःची, भारताची, नाशिकची, जगाच्या कॅनव्हसवरती एक ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल सावंत सर यांचा मी अल्प परिचय देते आहे. जन्म ऑगस्ट 1979 नाशिक. गेल्या 1 दशकापासून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल सावंत हे नाशिक येथे आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर चित्रकला क्षेत्रात सातत्याने विविध देशांची तसेच अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, ऑस्ट्रेलिया, अल्बेनिया, मलेशिया, थायलंड, इटाली, तुर्की, बुल्गारिया, ग्रीस, मेक्सिको यासारख्या अनेक देशांचे 48 आंतरराष्ट्रीय पारितोषिके तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर 45 पारितोषिके शिष्यवृत्त्या त्यांच्या विविध चित्रकृतींना प्राप्त झाले आहेत. चीन आणि जर्मनी देशात पोस्ट कार्डवर त्यांची चित्रे मुद्रित करून त्यांचा व आपल्या देशाचा अनोखा सन्मान केला गेला आहे. त्यांच्या अनेक चित्रकृती विविध देशांच्या संग्रहालयात संग्रहित आहेत. 2014 चीन सरकारच्या चिंता आर्ट म्युझियमतर्फे त्यांच्या चित्रकृतींना 5 लाखांचे परचेस अवॉर्ड चायनामध्ये शासकीय समारंभात प्रदान करण्यात आले असून ती चित्रे चीनच्या सदर म्युझियममध्ये रिसर्चसाठी कायमस्वरूपी संग्रहित करण्यात आली आहे. तसेच मर्सिडीज बेंज या नामांकित कंपनीतर्फे 1 लाख कार सिरीजच्या प्रमोशनसाठी चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे गोदाघाटावरील रंगचित्र, जलरंगातील चित्र, ट्रँडिंगसाठी जागतिक पातळीवर सन्मानपूर्वक शांघाई चीन येथे प्रदर्शित करण्यात आले होते. अमेरिकेतल्या सर्वात जुनी प्रतिष्ठित असलेल्या अमेरिकन वॉटर सोसायटी न्यूयॉर्कचे 2015 आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवणारे प्रफुल्ल सावंत हे गेल्या 150 वर्षातील पहिले भारतीय चित्रकार ठरले आहेत. आपले पिताश्री प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार श्रीयुत हिरा सावंत यांचा वारसा त्यांच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ते कोणत्याही शासकीय किंवा खाजगी मदतीशिवाय हे अभिनव चित्र अभियान चालवत आहेत. आतापर्यंत विविध देशांकडून प्रफुल्ल सावंत सर यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलेच्या प्रदर्शनासाठी सन्मानित, निमंत्रित चित्रकार म्हणून सातत्याने आमंत्रित करण्यात येत आहे. या विविध देशांमधील विविध शासकीय व खाजगी नामवंत कला संस्था आणि संग्रहालय यांच्यातर्फे त्यांचे अनेक चित्र प्रात्यक्षिके, चर्चासत्रे, स्लाइड शो, कार्यशाळा, चित्र प्रदर्शने, मुलाखती आयोजित करून त्यांच्या देशातील चित्रकारांना, रसिकांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
त्यानिमित्ताने ते आपल्या देशाची कला परंपरा व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून मोठ्या प्रभावीपणे मांडत आहेत. आत्तापर्यंत इटली, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, रशिया, ऑस्ट्रिया, चीन, अल्बेनिया, जॉर्डन, दुबई, अबुधाबी, तुर्की, मलेशिया, थायलंड, म्यानमार, नेदरलँड्स, माल्टा, इस्रायल, पेरू अशा 19-20 अधिक देशांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे वर्षातील साधारणतः 6-7 महिन्यांपेक्षाही अधिक काळ ते परदेशात व्यग्र असतात. अशा पद्धतीने इतक्या कमी वयात यश संपादन करणारे आणि विविध देशांकडून सन्मानित झालेले ते एकमेव भारतीय चित्रकार आहेत. दरवर्षी किमान 10 वेगवेगळ्या देशात त्यांचे वॉटर कलर आणि ऑइल कलरचे इंटरनॅशनल वर्कशॉप्स आणि एक्झिबिशनसाठी ते परदेशात सातत्याने जाणारे एकमेव भारतीय चित्रकार आहेत. जागतिक पातळीवर प्रत्यक्ष त्या त्या देशात जाऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व अखंडपणे करून आज पावतो त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमान 100 वर ग्रुप शो व 70 जवळपास वर्कशॉप झालेले आहेत आणि ते गाजलेली आहे. हे जागतिक पातळीवर योगदान आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद आहे. प्रफुल्ल सावंत हे त्यांच्या वास्तववादी चित्रणासाठी लँडस्केप आणि कंपोझिशन ही त्यांचे आवडते विषय असून वॉटर कलर, ऑइल कलर आणि ॲक्रेलिक कलर यांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. नुकताच ऑगस्ट 19 फ्रान्स पॅरिस येथे झालेल्या क्रॅडल ऑफ इम्प्रेशनिझममध्ये ते गेस्ट ऑफ ऑनर म्हणून विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांच्या विशेष या कर्तृत्वामुळे भारत सरकारच्या स्वच्छता अभियानाचे नाशिक महानगरपालिकेचे ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. तसेच जगप्रसिद्ध अमेरिकन आर्ट मटेरियल कंपनी डॅनियल स्मिथचे ते ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. डॅनियल स्मिथ या कंपनीचे वॉटर कलर जगातील सर्वात महागडे व सर्वात जास्त शेड्स असलेले म्हणजे 260 शेड्स असलेले रंग आहेत. नुकतेच या कंपनीने प्रफुल्ल सावंत यांच्या सन्मानार्थ डॅनियल स्मिथ प्रफुल्ल सावंत मास्टर आर्टिस्ट सेट असे या नावाने वॉटर कलरचा सेट जगभरात प्रकाशित आणि वितरित केला आहे. असा सन्मान मिळवणारे ते एकमेव भारतीय कलावंत आहेत. तसेच प्रफुल्ल सावंत सिग्नेचर सिरीज या नावाने 6 वॉटर कलरचे ब्रशेस 5 वेगवेगळ्या सेट्समध्ये आज जगभरात प्रकाशित असून ते विक्री केले जातात. आणि ऑक्टोबर 19 शांघाय चीन येथे त्यांना इंटरनॅशनल मास्टर ऑफ वॉटर कलर अलायन्स म्हणजे IMWA या जगात विख्यात स्वीडनमध्ये रजिस्टर्ड असलेल्या जागतिक संस्थेचे निमंत्रित मानद सभासद बहाल करण्यात आलेले ते एकमेव भारतीय कलावंत आहे. सरांच्या कामाचा आढावा इथे थोडक्यात घेणे शक्य जरी नाही आहे तरी वेळेच्या अभावी मी इथे थोडक्यात हा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पलीकडेही सरांचं सातत्याने काम आजही चालू आहे, भविष्यातही ते चालू राहणार आहे. सरांना मी मनापासून शुभेच्छाही देते आहे, त्यांच्या करिअरच्या प्रती सदिच्छाही व्यक्त करते आहे. सरांच्या कामाची ओळख अगदी थोडक्यात द्यायची म्हणजे वॉटर कलर माध्यमामधून त्यांनी नाशिकच्या लँडस्केपला जगासमोर आणण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे. आणि आज आपण सरांचा जो जीवन प्रवास झालेला आहे त्याच्यातले जे खास कळवे सरांनी अनुभवलेले आहेत आणि त्यातून जे यश आज संपादित केलेले आहे त्यातील जे अनुभव आमच्या विद्यार्थिनींना नक्कीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील. आणि त्या दृष्टीने आपण आता वेबिनारला सुरुवात करूया. मी सरांना विनंती करते आहे की सरांनी या नॅशनल वेबिनारला सुरुवात करावी. सर्वप्रथम वकील मॅडम, अर्चना मॅडम आणि तुमचे सर्व शिक्षक वृंद जे एकेकाळी चित्रकला महाविद्यालयात माझे विद्यार्थी होते आणि तुम्ही सर्व सगळ्यांना माझं सहर्षनीय नमस्कार. आणि आवाज येतो आहे माझा? सर्वप्रथम SMRK फाईन आर्ट विभागाचं आणि तुमच्या महाविद्यालयाचा मी खूप आभारी आहे की या ठिकाणी तुमच्या आनंदामध्ये मलाही सहभागी करून घेतलं रंगस्पर्श या इव्हेंटच्या माध्यमातून. आणि एक खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नाशिकचं एक महान व्यक्तिमत्व आदरणीय एम एस गोसावी सर यांच्या 15 सप्टेंबरला जे ते नुकतेच 88 पदार्पण त्यांचं झालेले आणि त्यानिमित्ताने हा जो काही पूर्ण पुढचे 15 वेगवेगळ्या स्वरूपाचे एक इव्हेंट आपण त्यांना समर्पित करतो आहे. कारण की गोसावी सरांचं पूर्ण भारतभर एक शिक्षण तपस्वी म्हणून खूप मोठं नाव आहे आणि त्या संस्थेमध्ये तुम्ही शिकत आहात ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सरांना या ठिकाणी मी दीर्घ आयुष्य आणि आरोग्यदायी आयुष्य चिंततो आणि माझ्या
बोलण्याला मी या ठिकाणी सुरुवात करतो. खरं तर एस एम आर के कॉलेज जे इथे माझं कदाचित चौथं पाचव्यांदा येणं असेल, पण सगळ्यात पहिल्यांदा मी साधारण 90 किंवा 89 साली आलेलो आहे. म्हणजे खूप हृदय आठवण आहे माझ्यासाठी, कारण माझी आई जुनी 11वी झालेली होती आणि माझ्या वडिलांनी माझ्या आईला पुढचं शिक्षण करता यावं त्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं होतं, बी एसाठी, बी ए मराठी स्पेशल. तर मला आजही आठवतं की माझ्या आईसोबत अधूनमधून ह्या कॉलेजमध्ये आलेलो आहे. त्यावेळेस मी कदाचित 6वी 7वीला वगैरे असेल आणि मला आजही आठवतं की इथल्याच कुठल्या तरी वर्गात आईसोबत मी लेक्चरला बसलेलो आहे आणि त्या काळातल्या हिंदीच्या शर्मा मॅडम असतील किंवा भार्गवी मॅडम असतील मराठीसाठी, यांचे लेक्चर्स मी ऐकलेले आणि लेक्चर ऐकून मला कंटाळा आला की शेवटचा बाग रिकामा असायचा, तिथे जाऊन मी झोपून घ्यायचो, कारण घरी सांभाळायला कोणी नसायचं. म्हणून मग आई कधीमधी मला तिच्यासोबत घेऊन यायची. त्यामुळे एस एम आर के महाविद्यालयाचा माझा खूप जुना एक प्रेमळ संबंध राहिलेला आहे. त्याच्यानंतर हे 2 नंबरचं डेमॉन्स्ट्रेशनही द्यायला मी इथे येऊन गेलेलो आहे. आणि आणखीन पूर्वीच्या ज्या आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंट केळकर मॅडम होत्या, त्यांनी पण एक साधारण 15 वर्षापूर्वी असेल विनंती केली होती की सर तुम्ही चित्रकला महाविद्यालयात लेक्चरर म्हणून आहात, पण आमच्या महाविद्यालयात व्यक्तिचित्रण शिकवण्यासाठी आम्हाला चांगलं प्राध्यापक अपेक्षित आहे, तर तुम्हाला शक्य होईल का येणं? म्हटलं मला नक्कीच यायला आवडेल, पण आमचं ते कॉलेज 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत असायचं आणि तुमचं पण काहीतरी 3 वाजता संपून जायचं, त्यामुळे ती वेळ काही मॅच झाली नाही. त्यामुळे तुमच्या महाविद्यालयात मला शिकवण्याचा योग मात्र आला नाही, याची खंत वाटते. पण चला, या निमित्ताने आज आपण सगळेजण इथं येतो आणि भेटतो आहोत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की एखाद्या संस्थेचा चित्रकलेचा विभाग 3 दशकांपेक्षा जास्त काळापासून इथं चालू आहे आणि एस एन डी टी युनिव्हर्सिटी आणि एस एम आर के कॉलेज यांच्या माध्यमातून स्त्री सबलीकरण होण्यासाठी स्पेशली महाविद्यालय मुलींसाठी किंवा महिलांसाठी असावं हा कॉन्सेप्ट अनेक वर्षापूर्वी निर्माण झाला आणि त्यांच्यासाठी स्पेशल युनिव्हर्सिटी करणं ही खूपच आनंददायी गोष्ट आहे. आणि त्यातला चित्रकलेचा एक वेगळा विभाग असावा हा ज्या गोसावी मॅडम वारल्यात आता 1-2-3 वर्षापूर्वी त्यांनी हा विभाग स्थापन केला, म्हणजे खूप मोठा एक दूरदृष्टी ठेवून त्यांनी या ठिकाणी चित्रकलेसाठी महिलांसाठी किंवा मुलींसाठी हा विभाग स्थापन केला. आणि भविष्यातलं चित्रकलेमध्ये असलेलं करियर काय आहे हे लक्षात घेऊन नाशिकसारख्या ठिकाणी हा विभाग स्थापन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं की याचा नक्कीच तुम्ही सर्वजण फायदा घेत असाल. इथं मी बरेच तुमच्या वेगवेगळ्या विषयांची पेंटिंग्स बघतो आहेत, निसर्गचित्र आहेत, 2D आहेत, काही पेन्सिलमधले टाईम स्केच स्टील लाईफ आहेत. तुम्ही सगळे खूप छान पद्धतीने काम करतायत. मी 10वी नंतर 12वी केलं, त्याच्यासाठी कमिशनर पोलीस कमिशनरच्या दृष्टिकोनातून काय तयारी असते, माझी तब्येत खूप बारीक होती, तुम्ही थोडंसं तब्येतीवर लक्ष केंद्रित केलं. पण त्यासोबत वडिलांनी सांगितलं की मला असं वाटतं की तू 1-2 वर्ष आर्ट टीचर डिप्लोमा असतो पेंटिंगचा तो करून घ्यावा, त्याच्यात तुला जर रस वाटला तर तू कंटिन्यू कर, नाही वाटला तर सोडून दे, तू तुझं क्षेत्रामध्ये काम करायला मोकळा आहे. मग मी 12वीनंतर चित्रकला महाविद्यालय जे आहे आपलं ती भांडेश्वर लेनमध्ये तिथं ATD केलं आणि ते ATD करत असताना मला खूप त्यामध्ये काय म्हणता येईल आनंद वाटत गेला आणि मला वाटलं की कदाचित आपलं हे क्षेत्र आहे. आणि मग नंतर माझं जे मी ठरवलेलं होतं मला पोलीस कमिशनर वगैरे होण्याचं, तो विषय थोडासा बाजूला पडला आणि मी परत ड्रॉइंगच्या 3ऱ्या वर्षाला म्हणजे इंटरमिजिएट पेंटिंगला ॲडमिशन घेतलं. आणि आज तुम्ही ज्या युगामध्ये वावरत आहात, तुमच्याजवळ आजूबाजूला खूप वेगवेगळी माध्यमं आहे की ज्यातून तुम्हाला ज्ञान ग्रहण करता येईल. तुम्हाला इंटरनेट जवळ आहे, फेसबुक आहे, फेसबुकवर असंख्य चित्रकार बघायला मिळतात, इंस्टाग्रामवर असंख्य चित्रकार बघायला मिळतात. पण थोडी शोकांतिका इथं मला सांगायची वाटते की मी ज्या महाविद्यालयात शिकायला होतो त्या कॉलेजमध्ये जी आमचं लायब्ररी होती ती 3-4 कपाटं होती, त्यात 8-10 पुस्तकं होती. 8-10 पुस्तकांमध्ये फक्त टेक्स्ट होता,
त्यातल्या प्लेट सगळ्या आधीच्या मुलांनी गायब केलेल्या होत्या, त्यामुळे आम्हाला बघायला काहीच मिळालं नाही 5 वर्षात. पण त्याच संस्थेच्या इतिहासात ही जशी इथं डेमॉन्स्ट्रेशन लावलेली पूर्वीच्या काळात होऊन गेलेली, तसं पूर्वीच्या काळात म्हणजे 40 वर्षापासून जी काही डेमॉन्स्ट्रेशन वगैरे झालेली आहेत अशी डेमॉन्स्ट्रेशन चित्र लावलेली असायची. त्यातून काही अंशी मला खूप इन्स्पिरेशन मिळालं, शिकायला मिळालं. नाशिकच्या चित्रकला महाविद्यालय आणि नाशिक कला निकेतन संस्थेचे संस्थापक वागो कुलकर्णी हे वॉटर कलरमध्ये खूप फेमस होते त्या काळात, तर त्यांच्या काही चित्रांच्या प्लेट्स तिथे लावलेल्या होत्या. ते बघून पण मला खूप इन्स्पिरेशन मिळालं. आणि शिवाय चित्रकला महाविद्यालय जे आहे हे नाशिकच्या गोदा घाटाजवळ होतं, आणि गोदा घाट आजूबाजूला असलेला जुना नाशिकचा परिसर, मंदिरं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या महाविद्यालयात म्हणजे फर्स्ट इयरपासून खूप मनाला आकर्षित करत होते. आणि मला आठवतं की मी काहीतरी 3री-4थीला असेल, आम्ही गावातच द्वारकेजवळ राहायचो, तर आईवडील संध्याकाळी फिरायला म्हणून आम्हाला घाटावर घेऊन जायचे. घाटावर आम्ही आईस्क्रीम खायचो, भेळ खायचो, त्यामुळे ती मंदिरं, ते जुनं जे काय कल्चर आहे ना ते तेव्हापासून मनामध्ये रुजलेलं होतं. कदाचित तुम्हाला मानसशास्त्र विषय आहे की नाही मला माहिती नाही, पण मानसशास्त्र विषयामध्ये आम्हाला ATDला असताना एक प्रश्न होता की बालकाच्या विकासात अनुवंश आणि परिस्थिती कारणीभूत ठरत असते. कदाचित माहिती असेल तुम्हाला हा प्रश्न, आम्हाला ATDला असताना तो प्रश्न होता. आणि सेम ती फॅक्ट माझ्याबाबत पूर्णपणे लागू झाली असं मला वाटतं. अनुवंश म्हणजे माझ्या वडिलांच्या याच्यामुळे अनुवंशिक चित्रकलेचे काही गुण माझ्यामध्ये आले. आणि परिस्थिती म्हणजे काय, घरात चित्रकलेचं वातावरण होतं, नाशिकच्या घाटाचं वातावरण होतं, नाशिकच्या जुन्या गल्ल्या यांचं वातावरण माझ्या आजूबाजूला होतं. आणि साहजिकच लँडस्केप हा विषय 5 वर्षात औपचारिक शिक्षणाचा विषय नसताना मी लँडस्केप या विषयाकडे आकृष्ट झालो. फर्स्ट इयरपासून मी लँडस्केप करायला लागलो. आणि माझा एक खूप छान मित्र होता, दुर्दैवाने तो आज हयात नाही, अंबादास नागपुरे म्हणून नाशिक रोडच्या शाळेमध्ये तो ड्रॉइंग टीचर होता. कोरोनामध्ये तो त्याचं दुःखद निधन झालं. तो आणि मी आम्ही खास मित्र होतो, त्यालाही लँडस्केपची खूप आवड होती. आम्ही दोघंजणं सोबत लँडस्केपला जायचो फर्स्ट इयरला असताना, म्हणजे फाउंडेशनला असताना. ही कदाचित 97 सालातली गोष्ट असेल. आणि जनरली असं एक माइंडसेट असतो मुलांचा की लँडस्केप हा विषय ना 4थ्या-5थ्या वर्षाच्या मुलांचा विषय, आपण काही करायची गरज नाही. पण मी आणि तो माझा मित्र आम्ही फर्स्ट इयरपासून लँडस्केपला घाटावर जायचो. आम्हाला काही यायचं नाही, पण आम्ही आमचं काहीतरी एखादं मंदिर बघायचो, एखादं जुनं घर बघायचो आणि ते ड्रॉ करायचो, त्याला पेंट करण्याचा प्रयत्न करायचो, स्केचिंगला जायचो. आणि आमच्या वर्गातली मुलं आम्हाला हसायचीत, अरे हे पुढच्या वर्गातल्या मुलांचं आपल्याला कुठं हा विषय, हा कशाला तुम्ही करता. पण एक मनापासून एक आवड होती, त्यामुळे ते काम मी करत गेलो. आणि ते करत असताना कॉलेज आमचं 8 वाजता असायचं, पण कॉलेज भरायचं 10 वाजता. मग मी सकाळी 7ला गंगेवर जायचो, साधारण 2-3 तासात 1-2 लँडस्केप करायचो, आणि मग मी कॉलेजला 10 वाजता पोहोचायचो. म्हणजे तो जो वेळ आहे, ते कॉलेजचा टायमिंग 8 वाजता होता, पण भरायचं आमचं 10 वाजता. म्हणजे औपचारिक टायमिंग 8 वाजता, पण अनौपचारिक पद्धतीने 10 वाजता कॉलेज भरायचं आमचं. मी त्याचा फायदा करून घेतला आणि रोज मी लँडस्केपला जायचो. वॉटर कलरचे पेपर, वॉटर कलर याची खूप काय म्हणतं ना, आता तुम्ही मुलींना आवड असते बघा, कानातलं, गळ्यातलं, कुठेही मिळालं की आपण घेतो. तसं मी कुठल्याही स्टोरमध्ये जायचो, हँडमेड पेपर आहे का, किंवा छानसा वॉटर कलरचा काही ब्रश आला आहे का, तो म्हणजे मला दागिना वाटायचा. आणि मी तो कुठल्याही परिस्थितीत मिळवण्याचा प्रयत्न करायचो, किंवा वडिलांना रिक्वेस्ट करायचो. असं मटेरियल खूप वापरलं. आज अशी स्थिती की जगभरातलं, गेल्या 25 वर्षात जगभरातलं सगळं आर्ट मटेरियल मी वापरलेलं आहे. सगळ्या प्रकारचे महागडे वॉटर कलर वापरले आहेत, वॉटर कलरचे पेपर वापरले आहेत, खूप महागडे कॅनव्हस जे 80-90 हजार रुपये मीटरचे कॅनव्हस आहे तेसुद्धा मला वापरायला मिळाले. वेगवेगळ्या कंपन्यांनी मला सॅम्पल दिलेले. असो तो भाग नंतरचा. पण मग हे करत असताना मी कसं ॲडव्हान्स डिप्लोमापर्यंत आलो, आणि सोबत व्यक्तिचित्रण हाही विषय मला खूप आवडायचा, त्यावर पण मी खूप काम केलं. माझा जो तो मित्र मी तुम्हाला सांगितला अंबादास नागपुरे म्हणून, आमच्याच कॉलेजजवळ त्याचा एक रूम होता. म्हणजे वर्गामध्ये आपल्याला असाइनमेंट दिलेली असते, माहिती आहे ना, मॉडेल बसलेले आणि मग आपण पेंटिंग करतो. ती असाइनमेंट झाली की आपण घरी जातो, मग 1-2 आठवड्यांनी परत ती असाइनमेंट असेल त्याच वेळेस मॉडेल बसतं, बरोबर की नाही. आपण घरी मॉडेल बसवण्याची तसदी घेतो का, नाही घेत. आपल्या घरात मॉडेल असतात, आपली बहीण असतात, भाऊ असतात, बाबा असतात, आजी असतात, काका असतात, पण आपण कोणाला बसवत नाही आणि कोणाचं काम नाही करत, किंवा कोणी आपल्यासाठी बसायला उत्सुक पण नसतं, खरी की गोष्ट. पण माझा जो तो मित्र होता त्यालाही व्यक्तिचित्रणाची आवड होती आणि मलाही होती. मग आम्ही ठरवलं की अरे तुझ्या रूममध्ये, आपण कॉलेज सुटलं की 2 नंतर आहे ना, रोज 2-3 तास मॉडेल बसवायचं.
मग आम्ही काय करायचो, त्यांच्याच वाड्यामध्ये राहिलेलं कोणी व्यक्ती असायची आणि त्यांना थोडी अशी आवड असायची की बाबा आमचं कोणीतरी चित्र काढतं आहे, मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही बसायला काम आहे, आम्ही तुम्हाला चहा पाणी करू, नाश्ता खाऊ घालू. मग असं कोणाला कोणाला तरी आम्ही दुपारी 2-3 नंतर त्यांच्या रूमवर बसवायचो, 5-6 वाजेपर्यंत रोज एक पोर्ट्रेट करायचो. ॲडव्हान्सला सॉरी इंटरमिजिएट, ॲडव्हान्स आणि डिप्लोमाला दरवर्षी फक्त 10-10 असाईनमेंट असतात. कसल्या? पोर्ट्रेटच्या किंवा लाईव्हच्या किंवा टाईमस्केचच्या तुम्हाला 10-10 असाईनमेंट असतील. या 10-10 असाईनमेंट म्हणजे ह्या काय आहे, फक्त औपचारिकता आहे. खरं सांगा, 10 असाईनमेंटमधून तुमचं शिक्षण होणार आहे का व्यक्तिचित्रणाचं? नाही होणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला अचीव करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणजे असं आपण प्रिडिक्ट नाही करू शकत की तुम्ही टाईमस्केचच्या 10 असाईनमेंट केल्या म्हणजे टाईमस्केचमध्ये तुम्ही एकदम मास्टर आर्टिस्टसारखं काम करू शकाल. तर वार्षिक अभ्यासक्रम ठरवलेला आहे आणि त्यामध्ये एक औपचारिक 10 असाईनमेंट दिलेले आहेत, पण खरं त्यात 10-ऐवजी तुम्ही 70-80 असाईनमेंट घरी करायला पाहिजेत. आणि तो उपयोग मला मी इंटरमिजिएट किंवा पेंटिंगला, इंटरमिजिएट पेंटिंगला, ॲडव्हान्स पेंटिंगला असताना जे आम्ही आमच्या मित्राच्या रूमवर जाऊन काम करायचो आणि रोज 2-3 तासात एखादं पोर्ट्रेट करायचो, एखादं टाईमस्केच करायचो, कंटाळा जरी आला असेल तर किमान स्केच करायचो, तर असं करून बऱ्यापैकी आमचा अभ्यास जो आहे हा आम्ही आमचा सेल्फ स्टडी खूप केला. कारण आजूबाजूला बघायला काहीच माध्यमं नव्हती आणि आम्हाला हेही माहिती नव्हतं की ह्या फील्डमध्ये पुढे जाऊन काय होणार आहे. म्हणजे कदाचित म्हणजे असं बोलणं कदाचित थोडंसं अतिशयोक्ती होईल की कदाचित तुम्हाला मी माहिती आहे की मी कुठेतरी परदेशात जातो चित्रकलेच्या निमित्ताने, कुठेतरी माझे परदेशात एक्झिबिशन्स होतात आणि बऱ्यापैकी एक चित्रकार जगतो आहे असं तुम्हाला बघायला मिळत असेल. पण मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो आणि ज्यावेळेस आमच्या आजूबाजूला असं वातावरण होतं की चित्रकला क्षेत्राकडे शिकायला जायचं म्हणजे काय, की तो मनुष्य कायम झोळी घेऊन फिरणार, शबनम बॅग घेऊन फिरणार फक्त, बाकी त्याला अर्थाजन काही नाही होणार. कारण आजूबाजूचे जे काही एक्झाम्पल होते, जे काही सिनियर चित्रकार होते, बऱ्याच चित्रकारांकडे स्वतःची गाडीसुद्धा नव्हती, बऱ्याच चित्रकारांकडे स्वतःचं घर पण नव्हतं, अशी अवस्था होती आणि तरी आम्ही ड्रॉईंग क्षेत्रात जाऊन काम करत होतो किंवा शिकत होतो. म्हणजे असं बघायला आयडियल एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो ना ते असं काहीच नव्हतं. किंवा मग सगळ्यात उत्तम काय, तर चित्रकार म्हणून जगायचं ना तर आधी नोकरी लागली पाहिजे तुम्हाला शिक्षकाची. म्हणून सगळ्यांनी आधी ATD करून घ्या, ATD करून घ्या. तुम्हाला GD8 केल्यानंतर त्याच्यावर चटणी भाकरी मिळेल की नाही माहिती नाही, त्यामुळे ATD करून तुम्ही कुठेतरी शाळेत चिटकले तर तुम्हाला एक अर्थार्जन चालू होईल, मग तुम्ही तुमच्या कलेची सेवा करू शकतात. म्हणून मी पण ATD केलेलं होतं. तर हा जो एक दृष्टिकोन पूर्वीपासून आपल्या नाशिकमध्ये बघायला, नुसतं नाशिकच नाही एकूणच भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात तो पूर्वीपासून होता, कारण चित्रकला क्षेत्रासाठी तेवढ्या संधी त्यावेळेस उपलब्ध नव्हत्या. आता खूप संधी उपलब्ध झालेल्या आहे. त्यावेळेस ॲनिमेशन फील्डसुद्धा आलेलं नव्हतं ज्यावेळेस आम्ही शिकत होतो. आज ॲनिमेशन फील्डमध्ये खूप चांगले चांगले माझे विद्यार्थी 4-4, 5-5 लाख रुपये महिन्याला पेमेंट घेत आहेत. आज असं खूप बदल झालेला. हा बदल फक्त IT सेक्टर, IT क्षेत्राची खूप मोठा प्रोग्रेस झाल्यामुळे झालेला आहे. तर असं त्या काळातलं निराशाजनक वातावरण असतानासुद्धा फक्त काय म्हणताना अंधभक्ती, काय म्हणतात त्याला, अंधश्रद्धा आम्ही चित्रकलेवर मी ठेवली आणि मी माझं काम करत गेलो. आणि काम करत असताना गंगेवर जाऊन लँडस्केप करायचं, मित्राच्या रूमवर जाऊन पोर्ट्रेट करायचं, आणि ज्या दिलेला असाईनमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त आपलं काम व्हायला पाहिजे याची मी फक्त खूप काळजी घेतली, जी काळजी तुम्ही पण घेतली पाहिजे खरोखर जर तुम्हाला पुढे जायचं असेल. म्हणजे माझं एक एक्झिबिशन होतं 2007 आणि इथं लिमये सभागृह आहे ना सार्वजनिक वाचनाच्या पाठीमागे, तिथं एक्झिबिशन होतं. माझं पहिलंच सोलो एक्झिबिशन होते. बरेच 30-40 चित्र तिथं एक्झिबिट होती, काही 4-4, 5-5 फुटाची लँडस्केप ऑइलमध्ये, ॲक्रेलिकमध्ये केलेली होती. त्या एक्झिबिशनच्या ओपनिंगला माझी आई पण आलेली होती. मग माझ्या आईचे कोणतरी एक फ्रेंड होते, त्यांनी येऊन माझ्या आईला असं विचारलं की का हो म्हणे, तुम्हाला काय वाटतं म्हणे, तुमच्या मुलाने किती चित्र काढली असतील म्हणे. म्हणे मी कसं वर्णन करू, मला सांगा म्हणे तुम्ही. म्हणजे जो प्रश्न विचारला ना त्या पण एक मावशी होत्या, म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणी होती. म्हणे मला सांगा म्हणे तुम्ही आजपर्यंत किती पोळ्या लाटल्या असतील, त्याचं गणित आहे का? म्हणे अजिबात नाही. बस म्हणे याने एवढी चित्र काढली असतील म्हणे. तर कुठल्याही कलेमध्ये जर खरोखर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्याला असे संकेत तुम्ही मोजून चालणार नाही आहे की असं म्हटलं जातं हल्ली बघा 1 महिन्यात हे करा तुम्ही एकदम चांगली इंग्लिश बोलायला लागाल, 1 महिन्यात तुम्ही हे करा तुम्हाला ही गोष्ट लगेच यायला लागेल, असं 1 महिन्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला येऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. मग ते चित्रकला असेल,
तुम्हाला चांगला व्यायाम करायचा असेल, तुम्हाला चांगलं जिम करायची असेल, तुम्हाला चांगलं नृत्य करायचं असेल, गायन करायचं असेल, इंग्लिश शिकायचं असेल, कोणत्याही गोष्टीसाठी खूप सातत्याने प्रयत्न करणं, कंटिन्यू प्रयत्न करणं, गॅप न पडता हे करणं खूप गरजेचं असतं. आणि असं करत मी डिप्लोमापर्यंत आलो. नंतर डिप्लोमाला महाराष्ट्र राज्यात मेरिटमध्ये सेकंड आलो, त्यामुळे मग मला जे जे स्कूल ऑफ आर्टला मुंबईला शिकायला जाण्याची इच्छा होती. माझी आई जी होती, मी घरातला लहान मुलगा, माझ्या आईचा खूप माझ्यामध्ये जीव, तुला मुंबईला अजिबात पाठवणार नाही शिकायला. का? तो मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते 7-8 वर्षापूर्वी, 93 साली, आठवतं का? तर त्याच्यामुळे तिथं जायचं नाही म्हणे, तुला तू इथं ना काही नाही म्हणे, तू इथं तुला आम्ही पोसू म्हणे, पण तू मुंबईला जायचं नाही, शिकायचं नाही. कसं बसं आईला तयार केलं. मग शेवटी मी आईला असं सांगितलं की दर शनिवार रविवारी मी घरी येत जाईल. या अटीवर मग मला प्रवेश घेऊ दिला. आणि मी आईला म्हटलं की मला असा माझा अंदाज आहे की मी जे 5 वर्ष शिकलो, त्या 5 वर्षामध्ये मी जे शिक्षण घेतलेलं आहे, मला जाऊन तपासायचं आहे की मी कुठपर्यंत गेलेलो आहे. म्हणून मला मुंबईला जायचं आहे, कारण की आपल्याकडे नाशिकमध्ये तेवढं फील्ड नाही आहे, तेवढे एक्झिबिशन्स होत नाही, तेवढे आर्टच्या ॲक्टिव्हिटी होत नाही, त्यावेळेस खरोखर अशा ॲक्टिव्हिटी व्हायच्या नाही. आता तरी खूप बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी होत आहेत, म्हणजे पूर्वी वर्षात एखादी ॲक्टिव्हिटी होत असेल तर आता किमान 8-10 ॲक्टिव्हिटी वर्षाला होतात, एवढा फरक थोडासा पडलेला आहे. मी म्हटलं की ते एक शब्द असतो बघा की 2 बोटाच्या अंतराने तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे, तर असं मला वाटतं की 2-3 बोटानंतर मला स्वर्ग मिळणार आहे, तर मला तो स्वर्ग थोडासा बघून यायचा 1 वर्ष. असं सांगितल्यानंतर मी गेलो जे जेला शिकायला. आम्हाला थेरीचे 4 विषय होते, त्यामध्ये खूप मला इंटरेस्ट नव्हता आणि 2च प्रॅक्टिकलचे विषय होते. पण हे करत असताना मी रोज जहांगीर आर्ट गॅलरीत जायचो, नेहरू सेंटरला जायचो. या कॉलेजचं ॲडमिशन हे औपचारिक घेतलेलं होतं, पण मी पूर्ण मुंबईत काय काय ॲक्टिव्हिटी चालतात याच्यावर खूप लक्ष केंद्रित केलं. आणि 5 वर्ष जे मी शिकलेलो आहे त्या अनुषंगाने तो दृष्टिकोन ठेवून मी तिथं बघत होतो. आणि मुंबईमध्ये सगळं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगचं वातावरण होतं, त्या काळात खूप ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगला महत्त्व होतं. आणि मी जे जेमध्ये आम्ही स्केचिंग करायला बसायचो बाहेर, किंवा असं लँडस्केप करायला बसायचो, पोरं म्हणायची हे काय करतो आहे दादा जमण्याचं काम, असं आम्हाला सांगायचे. आणि आम्ही नाशिकमधून आलेलो म्हणजे काय समजायचे, गावाकडून आलेले आहेत विडे मुलं ते स्केचिंग करतायत. पण मी त्या विषयाकडे लक्ष दिलं नाही, मी माझं काम करत गेलो. नंतर मी परत रिटर्न नाशिकला आलो. नाशिकच्याच त्याच कॉलेजमध्ये ज्या कॉलेजला मी शिकलो त्याच कॉलेजमध्ये मी लेक्चर म्हणून लागलो. आणि 2005 साली मला कॅमल आर्ट फाउंडेशनचं एक नॅशनल अवॉर्ड लागलं वॉटर कलरच्या बेस्ट पेंटिंगसाठी. आणि त्यामुळे मला युरोप आर्ट टूर स्कॉलरशिप मिळाली, वयाच्या एक काहीतरी 22-23व्या वर्षी मिळाली ती. 2006 साली मी युरोपला 15 दिवसासाठी कॅम्बलिनने खर्च करून आम्हाला एका टीमला पाठवलं होतं. तिथे गेल्यानंतर माझे डोळे अजून जास्त उघडले. इथं जे आपल्याकडे ॲबस्ट्रॅक्टचं वातावरण होतं आणि तिथं मी बघतो की लूर म्युझियम असेल, मोनालिसाचं चित्र असेल, ते बघायला लोक कालिकेच्या मंदिरात कशी गर्दी होते माहिती आहे ना, आपल्या घटस्थापना किंवा 10 दिवस नाही का खूप गर्दी असते बघा, शेवटच्या दिवशी तर तुफान गर्दी असते, तशी गर्दी तिथे मोनालिसाचं चित्र बघायला लोकांची असायची. आणि सेम डेला आम्ही पिकासोचं म्युझियम बघायला पॅरिसमध्ये गेलो होतो. त्या म्युझियममध्ये आम्ही 4-5 तास होतो, पण त्या म्युझियममध्ये दिवसभरात फक्त 8-10 लोक आले होते म्युझियम बघायला. आणि पिकासो हा जगातला किती मोठा ॲबस्ट्रॅक्ट पेंटर, हे तो मोठा आहेच काही प्रश्नच नाही. पण मग मला लक्षात आलं की ॲबस्ट्रॅक्ट रिअलिस्टिक हा काहीच प्रकार नाही, ज्याने त्याने आपल्या आपल्या पिंडानुसार आपल्याला जे पटतं त्या शैलीमध्ये काम केलं पाहिजे. आणि रिअलिस्टिक पेंटिंगवरचा अजून दृढ आत्मविश्वास जो असतो तो माझा दृढ होत गेला त्या युरोप टूरच्या 15 दिवसाच्या स्कॉलरशिपमुळे. आणि नंतर मी पुढे पुढे त्याचं काम करत गेलो. अजून पुढचा प्रश्न, तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय मी नाही बोलणार आहे, नाही बसून विचारलं तरी चालेल. बरोबर आहे, खूप छान प्रश्न विचारला येणे. मनुष्याला आयुष्यात चांगले तर अनुभव येतातच, पण बऱ्याच वेळा वाईट अनुभव जे असतं ना त्याच्याने मानसिक खच्चीकरण खूप होत असतं. हे माझ्या बाबत मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आम्ही ज्या महाविद्यालयात शिकायला होतो त्या महाविद्यालयात आम्हाला बघायला तसं नव्हतं, पण तिथे असलेली जी चित्र होती ते आमचं इन्स्पिरेशन होतं. आणि कदाचित म्हणजे ते वाघो कुलकर्णींनी जे महाविद्यालय स्थापन केलं आणि त्यांच्या ज्या प्रिंट्स लावल्या होत्या त्यामुळे एक वॉटर कलर, एक लँडस्केप, व्यक्तिचित्रण
ह्या विषयाकडे खूप लक्ष केंद्रित अपअप झालं. शिवाजी तुपे सर त्यावेळेस हयात होते, त्यांची चित्र बघायला मिळाले, त्यांच्या चित्रातून पण खूप काय म्हणतं प्रेरणा मिळाली. आणि हे होत असताना काय माहिती नाही, आमच्या महाविद्यालयात जे प्राध्यापक होते, जे काम करणारे प्राध्यापक होते, ते योगायोगाने मला कधीच क्लास टीचर मिळाले नाही. त्यामुळे मला असं काम करून कोणत्या शिक्षकाकडनं बघायला मिळालं असं आठवत नाही. तर पण बाहेर कुठे असे डेमॉन्स्ट्रेशन व्हायचे आहेत किंवा काय म्हणता येईल कुठलं तरी एक्झिबिशनच्या निमित्ताने एखादा प्रतिथयश चित्रकार आला आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन होतं आहे, त्यातून काही गोष्टी शिकायला मिळायच्यात. आणि हे होत असताना जेव्हा मी लँडस्केप करत होतो, नंतर मुंबईला गेलो, मुंबईला गेल्यानंतर पण असं लोकांचं म्हणणं असायचं की लँडस्केप हे आता स्टडी झाला, हा या स्टडीला सोडलं पाहिजे, आता तुम्ही पेंटिंग केलं पाहिजे. पेंटिंग म्हणजे काय, कंपोजिशन केलं पाहिजे, मॉडर्न केलं पाहिजे. म्हणजे या उलट अजून तुम्ही गुजरातमध्ये बडोदा स्कूल ऑफ आर्टला वगैरे गेले ना, तिथं तर ते म्हणतात स्केचिंग करणं किंवा एखादं रिअलिस्टिक पोर्ट्रेट करणं याला ते एकदम काय म्हणतात अशिक्षित लोक करतायत असं फिलिंग समजतात ते. त्यांचं म्हणणं तुम्ही फॉर्म क्रिएट करा, तुम्ही काहीतरी मॉडर्न तयार करा, काहीतरी युनिक करा असं त्यांचं म्हणणं असतं. तर अशा पद्धतीचं सतत सतत काय म्हणता येईल ना एक विचार लोकांकडनं आम्हाला असे दिले जायचे की हे जे काही करतायत हे खूप जुनं काम झालं, हे काय करू राहिले तुम्ही. पण मी त्या गोष्टीकडे कधी लक्ष नाही दिलं. मी म्हटलं मला आनंद मिळतो आहे ना, बस मला ते करत जायचं आहे. आणि मी मॉडर्न आर्टमध्ये काम केलं नाही असं नाही आहे. मला माझ्या एका ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगला पण अमेरिकेतलं अवॉर्ड मिळालेलं आहे. माझ्या एका ॲबस्ट्रॅक्ट प्रिंट मेकिंगला मला महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं डिपेडला असताना, म्हणजे जेजेला असताना अवॉर्ड मिळालेलं आहे. तर मी तोही विषयामध्ये काम करत होतो. पण ज्याला म्हणतो ना आपण, आपला तो पिंड नाही आहे. म्हणजे मी असं मी असं एखाद्या विषयाला नुसतं बांधून नव्हतं घेतलं. मी लँडस्केप पण केलं, पोर्ट्रेट केलं, कंपोजिशन केली, स्टील लाईफ केली, नंतर सगळी माध्यमं मी वापरली. मी ऑइल कलर केलं, वॉटर कलर केलं, पेस्टल केलं, चारकोल केलं, नंतर काय म्हणतात त्याला गॉश असतं ना, गॉश टेक्निकमध्ये काम केलं. आत्ता पण मी सॉफ्ट पेस्टलमध्ये काम करतो. असे सगळ्या माध्यमांमध्ये मी काम केलं. आणि सगळ्या माध्यमांच्या गुण असतात, अवगुण असतात. म्हणजे प्रत्येक माध्यमाला मर्यादा आहेत, प्रत्येक माध्यमाला काहीतरी वैशिष्ट्य आहेत, ती जाणून घेतली मी. आणि मग ठरवलं की कोणतं माध्यम आपल्यासाठी सोयीचं आहे. मला वाटतं की एखाद्या लोकेशनवर जाऊन मला कमी वेळेत काम करायचं असेल तर वॉटर कलर मला जास्त सोयीचं वाटतं. हा मला खूप चांगलं रिअलिस्टिक पोर्ट्रेट करायचं असेल, डेमो द्यायचं असेल, तर मला ऑइल कलर माध्यम जास्त आवडतं. आणि जर मला काही क्रिएटिव्ह करायचं असेल, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम करायचं असेल, तर मग मला ॲक्रॅलिक माध्यम आवडतं. त्यासाठी मला वॉटर कलर किंवा ऑइल कलर तेवढं नाही आवडत, कारण ॲक्रॅलिकमध्ये स्पेशल इफेक्ट्स, ॲक्सिडेंटल इफेक्ट्स आपल्याला पटकन मिळवता येतात, पटकन ते सुकतं आणि पाहिजे तो डिसिजन आपल्याला क्विक घेता येतो. बरोबर. नंतर आता ह्या मुलीने जो प्रश्न विचारला की काय म्हणता अडचण काय काय विचारला तू, वाईट अनुभव काय 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 आले. तर मी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून लागलेलो होतो, जस्ट असं नवीनच होतो, एक दोनच वर्षाल. आणि मी काय करायचो, पंचवटी एक्सप्रेसने जा पेंटिंग सबमिशनला घेऊन जायचो. चार चार पाच पाच तीन तीन चार चार फुटाच्या पेंटिंग, 3x4 फुटाच्या पेंटिंग ट्रेनमध्ये घेऊन जायचो मी आणि एक्झिबिशनला सबमिट करायचो. आणि त्याचवेळेस माझ्यासोबत असलेले जे माझे इतर कलीग आहेत किंवा सिनियर प्राध्यापक असायचे त्यांच्याकडनं असं थोडंसं मला ऐकायला यायचं की हा काय जीव काढू राहिलो. आणि हसायचे मला ते की बक्षिसासाठी जीव काढतो आहे, हा बक्षिसाचे पैसे मिळवण्यासाठी जीव काढतो आहे. मी त्या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं, म्हणजे थोडक्यात बाबा हा जो आहे हा हावरट आहे म्हणून हा हे पाठवतो आहे. पण तसं नसतं, तुमच्या ज्या कलाकृती आहे त्या तुम्ही बनवल्या आणि त्या तुम्ही तुमच्या घरातच ठेवल्या, तर त्या कोणी येणार आहेत का बघायला. तुम्ही एक उत्कृष्ट चित्रकार आहे हे तुम्ही तोंडाने सांगणार की मी खूप उत्कृष्ट चित्रकार आहे. तुमचं चित्र कोणाला तरी बघायला मिळायला पाहिजे ना. बघायला मिळण्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता आहे, तो एखाद्या मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये जहांगीरसारख्या गॅलरीत एक्झिबिशन होत असेल, आर्ट सोसायटीचं असेल, बॉम्बे आर्ट सोसायटीचं असेल, तिथं तुम्ही स्वतः एक्झिबिट केलं पाहिजे. आणि ह्या एक्झिबिट होण्याच्या ज्या प्रॉस्पेक्ट कॉलेजला आमच्या यायचे ते पण आम्हाला बघायला मिळाले नाही कधी, फार क्वचित क्वचित शेवटी कधीतरी बघायला मिळालेत. आणि मग मात्र मी असं ठरवलं की जेवढे कॉम्पिटिशन महाराष्ट्रात होतात त्या सगळ्यांना मला चित्र पाठवायचे, म्हणजे मला तपासायचं की मी कुठे आहे. मग हे जे आजूबाजूला असं काही बोलणं मला ऐकायला यायचं याच्याकडे मी ठरवून दुर्लक्ष केलं. आणि मला ह्या जे लोक काय बोलतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही,
किंवा तुम्ही पण काम करत असताना तुम्हाला पण अशा गोष्टी तुमच्याबद्दल नकारात्मक तुमच्या आजूबाजूच्या सर्कलमधून ऐकायला येऊ शकतात, पण तुम्ही कधी त्याच्याकडे लक्ष देऊ नये. आपल्याला जे पटतं ना तेच आपण काम करत जायचं. अजून एक गंमत सांगतो, आम्ही पेंटिंग करायचो, घरी असे कोणीतरी गेस्ट यायचे, ते बघायचे घरात पेंटिंग लावलेले आहेत, त्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण आपल्याकडे थोडासा वेगळा असतो. तुम्ही ना कलाकार लोक आहे ना, कला खूप भारी असते, पण तुम्ही वाहून जातात लोक, खूप दारू पितात तुम्ही लोक, असं एक संकल्पना लोकांनी करून घेतलेली असते. त्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे आता तुम्ही लेडीज आहे तुमच्याकडे तसा नसेल, पण जेंट्सकडे तसा असतो की चित्रकार म्हटला की तो भावनामध्ये वाहून जातो, कालांतरे तो खूप प्यायला लागतो, त्याच्यातच त्याचं आयुष्य संपून जातं, असं एक लोकांनी काय म्हणतात एक चित्र बनवून घेतलेलं असतं. मग त्या ते चित्र लोकांना वेगळं करून दाखवणे ही आपली एक खूप मोठी जबाबदारी असते. त्याच्यानंतर नाशिकच्या घाटावर किंवा गंगेवर किंवा आपल्या गल्ल्यांमध्ये मी जाऊन लँडस्केपला बसायचो ना, विद्यार्थी असतानाची गोष्ट, तर लोक येऊन विचारायचे तुम्ही काय करताय ते. मी सांगायचो मी समोरचं चित्र काढतोय. बरं, का बरं काढताय? मी सांगतो काही नाही, मला आवड आहे म्हणून काढताय. बरं, आणि आम्हाला ना चित्रकलेचा असाइनमेंट असते, त्याला सबमिट करायचं असतं. बरं, हां, तर हे काढल्यानंतर याचं काय करणार? साहजिक आहे, सर्वसामान्य लोकांचा हा प्रश्न असतो. मी सांगतो त्याचं एक्झिबिशन लावणार आहे आम्ही. बरं, मग एक्झिबिशन लावल्यावर त्याचं काय होणार? मलाही प्रश्न पडला एक्झिबिशन लावल्यावर, कारण त्यावेळेस अशी संकल्पना अजिबातच नव्हती की चित्र विकली जातात. एखाद्या एक्झिबिशनला चित्र लावल्यानंतर ही, म्हणजे मी इंटरमिजिएट पेंटिंगला वगैरे असेल, 97-98 गोष्ट, मलाही प्रश्न पडला होता. नाही, ती लोक चित्र बघायला येतात, मग त्याच्याने चित्र साक्षरता होते. म्हणजे त्यावेळे तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की खरोखर चित्र कोणी विकत घेत असेल किंवा विकली जात असतील, कारण की आजूबाजूला अशा घटना नाशिकमध्ये घडतच नव्हत्या. मुंबईला तोपर्यंत आम्ही कधी गेलेलो नव्हतो, डिप्लोमाला असताना एकदा मुंबईला गेलो होतो. मग समजलं की चित्र एखाद्या एक्झिबिशनला लागतं, एखाद्या श्रीमंताला वाटलं की ते विकत घेऊन लावायचं आहे आणि मग तो विकत घेतो. तर असे प्रश्न माझ्यापुढे पडायचे आहेत आणि लोक असे प्रश्न करायचे आहेत, पण त्याच्यामुळे मी काय म्हणता येईल ना, माझा आवड जी आहे चित्रकलेबद्दलची ती डळमळीत नाही होऊ दिली. बऱ्याच वेळा काय होतं की आजूबाजूचे आपले रिलेटिव्ह असतात, आपले फ्रेंड सर्कल असतं, ते काय सांगतात, अरे आय टी फील्डमध्ये हल्ली खूप पैसा आहे, इंजिनिअरिंगमध्ये खूप पैसा आहे, कुठे तू या क्षेत्रामध्ये आला, असं सांगणारे खूप लोक असतात. तसं ह्या फील्डमध्ये काही नाही असं सांगणारे पण खूप लोक माझ्या आयुष्यात मला भेटलेत. आणि नुसतेच अन्य फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांनी हे नाही सांगितलं, तर चित्रकला क्षेत्रातच काम करणाऱ्या लोकांनी पण मला हे सांगितलं की या फील्डमध्ये तुम्हाला तसं काही मिळणार नाही. आणि हे कसं मिळणार नाही याचा शोध मी जवळपास ज्यावेळेस मी पासआउट झालो तेव्हापासून ठरवलं मी की अरे, सगळ्यांचं मत हे पडतं आहे की ड्रॉईंग फील्डमध्ये खूप अर्थार्जन होऊ शकत नाही, ड्रॉईंग फील्डमध्ये खूप काय उपजीविकेच्या संधी नाही. मग ड्रॉईंग टीचर होणं फक्त हीच एक संधी आहे का, दुसरी संधी नाही का, किंवा जास्तीत जास्त ग्रेड एक्झामचे ड्रॉईंग क्लासेस घेणं एवढंच सीमित असं नाशिकमध्ये त्याचं वातावरण होतं. मग मी ठरवलं की आता आपण काय करू, हळूहळू ना स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला जे एक्झिबिशन्स मुंबईत होतात, पुण्यात होतात, दिल्लीत होतात, कलकत्त्यात होतात, त्यांना चित्र पाठवत जाऊ, त्या एक्झिबिशनमध्ये आपली चित्र एक्झिबिट करू, त्यातून आपल्याला काही रिझल्ट्स किंवा काही परिणाम मिळत आहेत का नाही ते बघूया आपण. मग मी ती एक्झिबिट करत गेलो, योगायोगाने चित्र लोकांना ज्युरीला आवडत गेली, अवॉर्ड्स मिळालेत. मग मी हा विचार केला, हे करत असताना मी ज्यावेळेस ती एक्झिबिशन्स बघायला जायचो मुंबईला, ती बघत असताना जहांगीरला इतर कोणत्या चित्रकारांची पण एक्झिबिशन्स लागलेली असायची, चांगल्या चांगल्या वेल नोन चित्रकारांची, आणि त्यांचे बायोडाटे तिथे लावलेले असायचे. आणि मी बायोडाटे वाचायचो, तर मला असा प्रश्न म्हणजे हे हा मनुष्याचं आता जवळपास 50-60 वयाचा चित्रकार आहे, खूप नावाजलेला चित्रकार, त्याचा बायोडाटा बघितला तर त्याला अवॉर्ड्स कुठे कुठे आहेत मी ते आधी तपासायचो. मग त्यांना कुठं दिल्लीतला अवॉर्ड, कुठे कलकत्त्यातलं, कुठलं चेन्नई, हैदराबाद, मुंबईतला अवॉर्ड, असे ते अवॉर्डचे रेग्युलर त्याच त्याच संस्थांचे नावं मला वाचायला मिळायचे. आणि त्याच्यात मला इंटरनॅशनल अवॉर्डच दिसायचे नाही कुठे. मग मी म्हटलं, आपला भारत देश जगात एकटाच आहे का, दुसरे देशच नाही आहेत का, किंवा मग आपले चित्रकार दुसऱ्या देशात एक्झिबिट करत नाही का किंवा पाठवत नाही का. तर खरोखर अशी परिस्थिती होती की खूप नावाजलेले चित्रकार पण त्यांना कुठेही जागतिक स्तरावर एखाद्या जागतिक कॉम्पिटिशनमध्ये अवॉर्ड मिळालं असेल असं मला बघायला मिळालं नाही. मग म्हटलं हे असं का होतं आहे, तर ते असं यामुळे होत होतं की पूर्वी जनसंपर्क करण्याच्या ज्या साधनं असतात, म्हणजे पूर्वी काय असायचं,
इथून एक पत्र पाठवायचं, 2 महिने दुसरीकडे जाऊन पोहोचणार, बरोबर की नाही? 15 दिवसांनी दुसऱ्या शहरात जाऊन पोहोचणार. आज काय झालेलं आहे, आपण खूप नशीबवान आहोत, तुम्ही आहात, मी आहे, की आपण इंटरनेटच्या युगामध्ये जन्म घेतलेला आहे. आज आपल्याला कम्युनिकेशनचं माध्यम आहे, फेसबुक मेसेंजरने एका देशातून दुसऱ्याशी बोलू शकतो, ईमेलने एका देशातून दुसऱ्याशी बोलू शकतो, बरोबर की नाही? व्हॉट्सअपने एका देशातून दुसऱ्या देशात आपण व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो आहे. ही माध्यमं त्यावेळेस नव्हती, त्यामुळे ही चित्रकार खूप प्रतिथयश आणि खूप चांगल्या दर्जाचे चित्रकार असूनसुद्धा परदेशात काय चालू हे या लोकांना माहितीच व्हायचं नाही, अलग लक्षात. आणि 2004-05 साली आपल्याकडे थोडंसं इंटरनेटचं वारं चालू झालं होतं, इंटरनेट जस्ट आलेलं होतं. मग मी ठरवलं की आपण आपल्याला असं नुसतं राष्ट्रीय स्तरावर अडकून नाही घ्यायचं, आपली कला आणि आपण कुठे आहोत हे थोडंसं जागतिक स्तरावर आपल्याला प्रेझेंट करता येईल का. मग मी याचा जरा अभ्यास करायला लागलो. मग हा अभ्यास करताना म्हणजे मला आहे ना, हे जे लोक सांगायचे आहेत की ड्रॉइंगमध्ये काही नाही आहे, ड्रॉइंग फील्डमध्ये संध्या खूप नाही आहेत, तुम्ही जास्त कमवू शकत नाही, असं जे टोचणं होतं ना, ते टोचणं मला कुठंतरी काढून टाकायचं होतं. मग मी आमच्या शाळेतला एक आमचा मित्र होता, त्याचा कालिकेच्या कालिका मंदिराच्या समोर आहे ना सायबर कॅफे होता त्याचा, त्याच्याकडे जाऊन बसायचो, त्याला सांगायचो आम्ही यार काही बघ इंटरनेट काय प्रकार आहे, ते कसं बघतात काय नाही, ते त्याच्याकडनं जाणून घेतलं. मग हळूहळू इंटरनेटवर बसून जगात काही चालू आहे का पेंटिंगशी रिलेटेड, अशा वेगवेगळ्या वेबसाईट शोधल्यात, तिथं वेगवेगळी कशी एक्झिबिशन्स होतात ही शोधली. आणि मग 2005-06 साली एका ऑस्ट्रेलियाच्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशनची माहिती मिळाली, ज्याच्यामध्ये अवॉर्ड पण चांगलं होतं, त्या का $2000 अवॉर्ड होतं, $2000 म्हणजे त्यावेळेचं साधारण काहीतरी 1.5 लाखाचं अवॉर्ड होतं. मग त्या कॉम्पिटिशनला चित्र एंट्री फी पाठवायची असं ठरवलं. एंट्री फी भरण्यासाठी क्रेडिट कार्ड लागतं, क्रेडिट कार्ड नव्हतं आमच्याकडे. मग मुंबईचे ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत सर आहे ना, त्यांच्याबरोबर लंडनचं प्रोजेक्ट आम्ही पेंटिंगचं करत होतो, त्यानिमित्ताने त्यांच्याशी डिस्कशन झालं, ते म्हणे हो मी तुम्हाला देतो म्हणे क्रेडिट कार्ड. तर सरांनी त्यांचं क्रेडिट कार्ड दिलं, ते वापरून फी भरली. ती फीज जवळपास 4000 रुपये फी होती, म्हणजे त्या काळातले 4000 म्हणजे आज किती असतील, पण हिंमत केली भरून टाकू, वाया गेले त्याला म्हणतो ना आपण, मटका लागला तरी चालेल किंवा नाही लागला वाया गेले पैसे तरी चालतील. मग भरले, मग चित्र पाठवलं, चित्र पाठवायला 3x4 फुटाचं चित्र पाठवणं म्हणजे त्याच्यासाठी 20-25 हजार रुपये खर्च आला, आणि नंतर चित्र रिटर्न मागवायला परत 20-25 हजार रुपये खर्च आला. पण दैव चांगलं होतं की पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यातलं मला सेकंड का थर्ड अवॉर्ड मिळालं होतं, 1 लाख रुपयाचं अवॉर्ड मिळालं मला, आणि मी जो केलेला खर्च आहे तो निम्मा वसूल झाला. मग ते उरलेले निम्मे मी ते घरात नाही वापरले, मी ठरवलं आता इथून पुढे ज्या काय स्पर्धा असतील जगभरात त्याच्यामध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करायचे. जे हे आलेले पैसे जे हे आपले पूर्वी कधीच नव्हते, हे योगायोगाने आलेले आहेत पैसे, आपण याचं हे येतील असं धरलेलं नव्हतं, म्हणजे हे आपल्याला एक्सेस मिळालेले आपला काय म्हणताय त्याला बोनस पैसे आहेत, हे आपण अजून पुढच्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू. आणि मग वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेत गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी, एका कुठल्याही इंटरनॅशनल एक्झिबिशनला पार्टिसिपेट करणं सोपं नसतं, त्याची एंट्री फी भरणं, हँडलिंग फी भरणं, चित्र पाठवणं आणणं हे तुलनेने खूप खर्चिक असल्यामुळे आपले भारतातले चित्रकार आजपर्यंत रिप्रेझेंट झालेले नाही जगात. नाही तर आपल्या भारतीय चित्रकारांची क्वालिटी जी आहे ती खूप चांगली आहे, पण इकॉनॉमिकली जर बघायला गेलं तर दुसऱ्या देशात चित्र पाठवणं आणि ते परत आणणं, बऱ्याच वेळेनं ते पाठवलेलं चित्र आहे ना विसरून जायचं, कारण परत येताना ते आपल्याला मिळेल की नाही याची शाश्वती नाही. माझ्या चित्राचं स्वतः मी 2-3 वेळा 20-25 हजार ड्युटी भरलेली, माझं चित्र मला ताब्यात घेण्यासाठी. ड्युटी याचा अर्थ काय, तुम्ही ते लोक म्हणतात हे चित्र तुम्ही परदेशातून विकत आणलेलं आहे, मग हे चित्र समजा 1 लाखाचं असेल ना तर 40% ड्युटी तुम्हाला भरावी लागते कस्टम्समध्ये, इंडियन कस्टम मुंबईला. अगदी खरं आहे सर, आपल्या दृष्टिकोनामुळे, फ्युचर विजनमुळे कलाकृती सादर करताना आलेल्या सर्व प्रसंगांवर मात करणे व यशाच्या मार्गावर वाटचाल करणे हे शक्य झाले. कलाकृती निर्माण करत असताना जी संवेदनक्षमता आपण जोपासली, तीच संवेदनक्षमता कलाकृती सादर होत असतानाही आपण जोपासली. म्हणूनच सेल्फ वर्क बरोबरच आपल्या कलाकृती या पॅशनेट एक आर्थ कलानुभवाची साक्ष देत आहे. धन्यवाद सर. मी अर्चना सोनावणे, आर्ट अँड पेंटिंग विभागाचे HOD म्हणून आणि आजच्या या नॅशनल वेबिनारचे कन्व्हेनर म्हणून आपण सर्वांचे इथे आभार व्यक्त करीत आहे. सर्वप्रथम सरांनी जो मौल्यवान वेळ आज आम्हाला दिला त्याबद्दल मी सरांचे मनापासून ऋणी आहे.
जागतिक पातळीवर सातत्याने बिझी असताना सरांनी संपूर्ण एक दिवस आमच्यासोबत आज स्पेंड केलेला आहे. या आधीचे रंगस्पर्श चित्र प्रदर्शनाचा इनॉग्रेचा जो कार्यक्रम संपन्न झाला त्याकरताही सरांनी आम्हाला वेळ दिला आणि आजच्या या नॅशनल वेबिनारसाठी सुद्धा सरांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. मी सरांचे मनापासून आभार मानते आहे. कलावंताने सातत्याने काम केल्यास, निष्ठेने काम केल्यास जागतिक पातळीवर त्याची कला सादर होण्याकरता आशा हा देखील अडचण राहणार नाही. त्याचबरोबर सातत्यातूनच कौशल्य जे साधले जाते त्यातूनच स्वतःच्या कलाकृतीविषयी सेल्फ रिस्पेक्ट आणि आत्मविश्वास निर्माण होतो हा गुरुमंत्र आज सरांनी आम्हाला दिला आहे. थँक्यू सर. त्याबरोबरच सरांच्या कामाचे हे रहस्य आज आम्हाला इथे उलगडले आहे. कलावंताच्या प्रोसेसचा, कला अनुभवाचा पहिला दृष्टा, फर्स्ट व्ह्यूअर हा म्हणजे स्वतः कलावंतच आहे आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे, क्रिएटिव्ह प्रोसेसमधला जो आनंद आहे तो शेअर करण्याची, तो वाटण्याची जी अर्ज कलावंताच्या आत आहे, धडपड आहे, त्यातूनच ही कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न कलावंताच्या ठाई निर्माण होतो आणि त्यातूनच आजचे हे रंगस्पर्श चित्र प्रदर्शन साकार होते आहे. आणि या प्रदर्शनाचाच भाग म्हणून आजचे हे नॅशनल वेबिनार इथे संपन्न होते आहे. सरांच्या मार्गदर्शनाबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने मनापासून सरांचे आभार मानते आहे. थँक्यू सर. आजचं हे 16वं रंगस्पर्श चित्र प्रदर्शन आणि त्यानिमित्ताने आयोजित या वेबिनारला यशस्वीतेकडे नेण्याकरता ज्या सर्वांचे आज सहकार्य लाभले, मार्गदर्शन लाभले त्या सर्वांप्रती मी ऋणी आहे. सर्वप्रथम आमचे जनरल सेक्रेटरी, संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत माननीय ऑनरेबल सर डॉक्टर एम एस गोसावी सर यांचे आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभत असतात. मी मनापासून आपली ऋणी आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त जे सेलिब्रेशन आहे त्याकरता या रंगस्पर्शाच्या मार्फत मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करते आहे सर. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर आमच्या प्राचार्या मॅडम डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे मॅडम, परफेक्शन हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आम्हाला त्या देत असतात आणि त्याच्याबद्दल मी खरोखरच मॅडमची ऋणी आहे. आमच्या व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर सौ कविता पाटील मॅडम, डॉक्टर सौ नीलम मोपी मॅडम अतिशय सौजन्याने, प्रेमाने आम्हाला वेळोवेळी आमच्या चुका समजावून सांगून त्या परफेक्शनकडे नेण्याचं जे काही त्यांनी काम केलेले आहे मी मनापासून आपली ऋणी आहे मॅडम. त्याबरोबरच आमचा प्राध्यापक वृंद बाबुल सर, बागडे सर, जाधव सर, गौतम सर, आमच्या हिंगणे मॅडम, कुळगे मॅडम या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाची परंपरा ज्यांनी सुरुवातीपासून घालून दिली आहे त्या आमच्या माजी विभागप्रमुख श्रीमती सौ केळकर मॅडम यांच्या प्रतीही मी आभार व्यक्त करते आहे. आजचा कार्यक्रम संपन्नतेकडे जाण्यासाठी इथे जो ऑफलाईन डिस्प्ले 29 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या 3 दिवसात आयोजिला आहे आणि त्याकरता जी मेहनत घेण्यात आली आहे त्याकरता साहजिकच नॉन टीचिंग स्टाफचे देखील सहकार्य लाभले आहे. मी त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आहे. आजचा हा नॅशनल वेबिनार हा संपन्नतेकडे जाण्याकरता जे टेक्निकल सहाय्य आम्हाला VMS विभागाचे विभागप्रमुख श्रीयुत केळकर सर यांच्याकडून लाभले त्यांची मी मनापासून ऋणी आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाकरता आमची विद्यार्थिनी दिव्यता जैन आणि आमचे प्राध्यापक श्री भावसार सर यांचेही तांत्रिक सहाय्य लाभले मी त्यांची मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. आणि हा आजचा जो नॅशनल वेबिनार आहे हा संपन्न होतो आहे असे मी इथे जाहीर. या पुढे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये रंगस्पर्श या चित्र प्रदर्शनाचा आनंद घेणार आहात. ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन चित्र प्रदर्शन महाविद्यालयातील आर्ट अँड पेंटिंग विभागामध्ये 3 दिवसांकरता आयोजित करण्यात आलेले आहे. 29-30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या 3 दिवसांकरता 11-3 या वेळामध्ये आपण या चित्र प्रदर्शनाचा महाविद्यालयात येऊन आस्वाद घेऊ शकता. ऑफलाईन चित्र प्रदर्शनास भेट द्यावी आणि आमच्या विद्यार्थिनींना मोटिवेट करावे, प्रोत्साहित करावे असे मी आपल्याला आवाहन सर्वांना करते आहे. आणि हा कार्यक्रम उद्घाटनाचा इथे संपतो आहे असे मी जाहीर करते. धन्यवाद.